नमस्कार भाऊजींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मैत्रिणीच्या चॅनलवर. भाऊजींनो, आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या घराशेजारी राहणाऱ्या लक्ष्याची कहाणी सांगणार आहे. नाही का भाऊजी, एक दिवशी काय झालं, मला तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं, पण माझा नवरा कामाला गेला होता. आमची घरी गाडी होती, टू व्हीलर. माझा नवरा म्हटला, बघ कोणाला तरी बोल आणि मग जा कामाला, कारण की भाऊजी माझं अर्जंट माझे कागदपत्र जमा करायचे होते. म्हणून मग मी आमच्याच घरासमोर राहणारा लक्ष होता, अगदीच 27-28 वर्षांचा होता. त्याचं अजून लग्न पण नाही झालं, दिसायला तसा अगदी चांगला होता, पण भाऊजी कधी कधी आमच्या गरजेला तो पडायचा. मग मी त्याला म्हटलं, तर तो म्हटला बर वहिनी. मी त्यांना म्हटलं, भाऊजी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं, दोन तासाचं काम आहे. तर तो म्हटला हो. तो माझ्याकडे बघून चाडपणे हसला. मी म्हटलं, तुमचं उरका, तोपर्यंत मी उरकते भाऊजी. मग मी घरातलं आधी लवकर काम करून घेतलं. दुपारच्या वेळेस नंतर तिथलं जेवणाची वगैरे सुट्टी झाल्यावर माझं काम राहायचं, म्हणून मग लवकरच उठले. त्या दिवशी मी, मला चांगलं आठवतं आहे, मी माझ्या आवडती म्हणजे जांभळ्या रंगाची साडी घातली होती. त्याच्यात मी खूपच दिसायला देखील दिसते भाऊजी. अगदीच मी तरुण आणि जवान आहे, अजून मला मुलबाळ नव्हतं आणि माझं शिक्षण पण चांगलं झालं होतं, त्यामुळे मला कुठेतरी जॉब पाहिजे होता. त्याच्या संदर्भात मला तालुक्याच्या एका ठिकाणी बोलवलं होतं. माझा नवरा तसं माझ्यावर खूप प्रेम करायचा. माझा नवरा पण कामाला होता आणि सकाळी गेला म्हणजे संध्याकाळी, शिवाय त्यांना सुट्टी नसायची. कधी कधी सुट्टी घ्यायची म्हटलं तरी खूपच त्यांना कारणं सांगायची. पण अचानक मला तालुक्यावरून फोन आला की तुमचे कागदपत्र जमा करा, म्हणून मग मी माझ्या नवऱ्याला कॉल केला, तर त्यांना काही यायला जमत नव्हतं, त्यामुळे मला तसं म्हटले लक्ष यायचं. तोपर्यंत मी घरातलं सगळं अधिक काम उरकलं, नाहीतर तिथून यायचं आणि कधी घरातलं काम करायचं खूप उशीर होईल. म्हणून मग मी सगळं उरकून घेतलं, भांडी वगैरे घासले, कपडे धुणे वगैरे धुवून केलं आणि मी त्यांचीच वाट बघत होते. भाऊजी त्या जांभळ्या कलरच्या साडीत अगदीच मी दिसायला खूपच देखणे दिसत होते. मी त्यांच्या घरी गेले तर त्यांची आई तिथे होती. म्हटलं, अहो भाऊजी आहेत का? तर ते म्हटले, हो आहे ना. मग तुमचं उरकलं आहे का? मी म्हटलं. ते म्हटले, हो वहिनी उरकलेच. तर मी म्हटलं, एकदा मी कागदपत्र बघते. आणि मी चेक केलं, माझे वगैरे डॉक्युमेंट सगळे घेतले आणि मग त्यांना म्हटलं, भाऊजी तुमची गाडी नका घेऊ, आमच्या गाडीत आहे पेट्रोल, त्यांनी गाडी घरीच ठेवली आहे, तीच घेऊन चला. तर ते म्हटले, बर वहिनी. आणि मग त्यांना मी चावी दिली आणि त्यांनी गाडी फिरवली. मी त्यांच्या बाजूला बसले. भाऊजी जाता, आमच्या गावापासून तालुका खूपच लांब आहे आणि त्याच्यात आमचं गाव खूपच खेडेगाव असल्यामुळे रस्ते पण चांगले नाहीत. जाताना मला धक्का व्हायचा आणि मी पाहिलं, ते आरशातून पुन्हा पुन्हा मलाच पाहत होते आणि मलाच निहाळत होते. त्यांची नजर मी हेरली. मी हळूच माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला. जाता जाता त्यांच्या मनात काय आलं काय माहीत. ते म्हटले, वहिनी थांबा, मला जरा रिकामं होऊ द्या. ते मी गाडीपाशी थांबले आणि ते आतमध्ये हो रिकामे झाले. म्हणजे भाऊजी त्यांना नाही का लघवी करायची होती आणि ते चेन वरवडतच आले. बायग, मला त्यांचा दांडा दिसला होता, माझ्या मनात कावरच माजलं. ते माझ्याकडे बघून हसले आणि मग मी पण त्यांच्याकडे बघून हसले. मनातल्या मनात मला खूपच लाज वाटली. तर आम्ही बसलो. त्यावेळेस मग ते अगदीच मला खुलून बोलू लागले. ते असे कधी मला बोलले नाहीत. पण त्या दिवशी ते म्हटले, वहिनी तुम्हाला एक बोलू का? मी म्हटलं, हो बोला ना वहिनी. आता तुम्ही एकट्या आहात, मी बोलतो. वहिनी तुम्ही मला खूप दिवसापासून खूपच आवडता. मला बोलायचं होतं पण मी माझ्या मनावर ताबा ठेवत होतो. आपले चांगले नाते आहेत, उगा तुम्हाला राग आला म्हणजे तुम्ही मला असं म्हणसाल. त्यांचं खरं असं ते बोललेले, पण मला राग आला नव्हता. मी म्हटलं, हो का भाऊजी? ते आत्ता बोलताय का? मला माहीत आहे खूप दिवसापासून तुम्ही मला लाईक करता आणि मला पण तुम्ही आवडता. तर ते म्हटले, वहिनी एक बोलू का? तर मी म्हटलं, हो वहिनी माझी खूप इच्छा झाले, खूप दिवसापासून मी तरसलो आहे, आज होऊन जाऊ द्या का? असं तसं बाहेर आलं कोणाला शक पण येणार नाही. तर मी म्हटलं, हो भाऊजी का नाही, नक्कीच माझं तिथलं काम झालं आणि आपल्याकडे वेळ असल्यावर तर आपण जाऊ. भाऊजी तसंच झालं, तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि अगदी 5-10 मिनटात माझे कागदपत्रे जमा केलं आणि आम्ही निवांतच होतो. त्यांनी तालुक्यातल्याच एका ठिकाणी मला नेलं. बाय गं, ते हॉटेल होतं खूप मोठं लॉज. आधी आम्ही नाश्ता केला आणि ते मला घेऊन रूममध्ये गेले. सगळं कसं अगदी गडबडीत होत होतं. माझ्या नवऱ्याला मी सांगितलं
सांगितलं होतं आम्हाला उशीर लागेल, आणि त्यांना पण माहीत होतं रूममध्ये गेलं नाही तोपर्यंत त्यांनी मला ओढलं. आम्हाला झोपण्यासाठी बेड होता. हळूहळू ते मला चोळू लागले, माझे दोन्ही आंबे रगडू लागले. त्यांच्या हाताचा स्पर्श मला खूपच आवडला. मी पण आता त्यांना साथ देऊ लागले. त्यांनी माझे दोन्ही आंबे झंपरच्या बाहेर काढले आणि मस्तपैकी डोळे झाकून अगदी मन लावून माझे दोन्ही मनुके चोखून काढले. ते असं करत असताना माझ्या अंगावरती नुसता काटाच फुटला होता. मी पण त्यांचा दांडा कडक केला. खूपच लांबलचक आणि मोठं त्यांचं मुसळ होतं. मी हात फिरून अगदीच कडक केला आणि त्याच्यात खूपच बदल झाला. नंतर भाऊजी तिथेच त्यांनी मला अडवत केलं. आता आम्हाला अडवणारं कोण होतं? माझ्या अंगावर त्यांनी एकसुद्धा कपडा ठेवला नाही. मग काय, माझे पाय गळ्यात घेतले आणि त्यांचा बरोबर बसवून टाकला. कचाकच बेड वाजत होता. करा कर आणि ते दणके कचाकच देऊ लागले. भाऊजी त्या लक्षाने मला कचाकच दणके देऊन ठोकून काढलं आणि दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांनी माझं पाणी काढलं. नंतर दिवस मावळायला लागला. मग आम्ही कपडे घातले आणि आम्ही घरी आलो. पण तेव्हापासून मी ज्यावेळेस तालुक्याला जायचे त्यालाच घेऊन जायचे आणि तुम्हाला तिकडच्या लॉजवर नेऊन कचाकच ठोकून काढायचा. तर कशी वाटली कहाणी नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.